टाइम विथ रूपामध्ये मी सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रावण महिन्याची सुरुवात म्हणून नैवेद्यासाठी आपण ओल्या नारळाच्या वड्या बघतोय. तुम्ही पाहताय वड्या एकदम जबरदस्त बनलेल्या आहेत, टेस्टी आणि एकदम परफेक्ट. तर आपण रेसिपी स्टार्ट करूया. इथे आपण दोन नारळ फोडून घेतलेत आणि मग त्यातलं पाणी आपण वेगळं केलेलं आहे आणि त्यानंतर जे कव्हर असतं ब्राऊन कलरचं ते मी सुरीच्या साह्याने काढून घेतलंय आणि या नारळाचे आपण काप करून घेतोय. याचबरोबर तुम्ही समजा हा नारळ खवणूनही घेऊ शकता. तर मी ही सोप्या पद्धतीने वड्या बनवते म्हणून मी मिक्सरच्या भांड्यामध्ये नारळाचे काप शिफ्ट करून बारीक करून घेतलेला आहे. तुम्ही पाहताय पाणी वगैरे काहीच घालायचं नाहीये, फक्त आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. त्यानंतर एका ताटाला आपण तूप लावून घेतोय जेणेकरून आपण जे वडीचं सारण आहे ते आपण यावर थापणार आहोत. घरामध्ये थोडासा खवा आहे 2 चमचे, तो मी या बर्फीमध्ये किंवा वडीमध्ये ऍड करते. तर खवा नसेल तर तुम्ही इथे ताजी साय जी असते ती मस्त हट फेटून घ्यायची. 2 चमचे साय घेऊ शकता किंवा 2 चमचे दुधाचा वापर करू शकता. मेडियम फ्लेम वरती आपण पॅन ठेवलाय, त्यामध्ये 3 वाटी खोबरं आपण इथं ऍड करतोय. 3 वाटी खोबरं आपण इथे घेतलेलं आहे ते सतत हलवणार आहोत. साधारण 5 मिनिटासाठी आपण हे जे खोबरं आहे ते कोरडं करून घ्यायचं, त्यातलं जे मॉइश्चर आहे ते आपल्याला कमी करायचंय म्हणून आपण सतत 5 मिनिटात हलवून घेतोय खोबरं. आणि गॅस आपण मीडियम फ्लेम वरतीच ठेवणार आहोत जेणेकरून खाली लागायला नको. जर खाली ते खोबरं लागलं तर ते खोबऱ्याचा कलर लालसर होतो आणि मग वड्या पण लालसरच दिसतात. तर वड्या चांगल्या पांढऱ्या शुभ्र आपल्याला बनवायच्यात म्हणून आपण सतत हलवत राहणार आहोत. साधारण 5 मिनिट आपण इथे हलवून घेतलेलं आहे. त्यानंतर आपण यामध्ये जो खवा आहे तो ऍड करतोय आणि 3 वाटी आपलं हे खोबरं होतं म्हणून मी इथं 1.5 वाटी साखर ऍड करते. आवडीनुसार साखर तुम्ही कमी जास्त करू शकता. साखर ऍड केल्यानंतर आपण सतत हलवणार आहोत. नारळाच्या बर्फ्या किंवा नारळाच्या वड्या या शक्यतो नारळी पौर्णिमेला बनवल्या जातात किंवा रक्षाबंधनलाही तुम्ही बनवू शकता. खूप छान रेसिपी आहे ही, सोपी आहे आणि मुलांच्या आवडीची आहे. तर नक्की ट्राय करा ही रेसिपी. तुम्ही पाहता आता साखर मेल्ट होतीये तर आपल्याला सारण थोडस पातळ असं वाटायला लागतं, पण घाबरून जायचं कारण नाहीये. जसजसं तुम्ही हलवत राहाल तसतसं ते सारण परत घट्ट होतं. तर अजून एक 5 ते 7 मिनिटं मी हलवून घेते. सारण आपल्याला जेव्हा घट्ट वाटेल तेव्हाच आपण गॅस बंद करणार आहोत. इथे घट्ट सर सारण आपल्याला वाटतंय. यामध्ये आपण थोडीशी वेलची पूड ऍड करूया. वेलची पूड ऍड केल्यानंतर ती आपल्याला मिक्स करून घ्यायची म्हणून आपण अजून 1-2 मिनिटं आपण सारण हलवून घेऊया. अजूनही आपण मीडियम फ्लेम वरती गॅस चालू ठेवलेला आहे. सारण आपलं घट्ट झालेलं आहे, आपण गॅस बंद करतोय आणि हे सारण आपण लगेचच जे आपण ताटाला तूप लावलंय त्या ताटामध्ये आपण शिफ्ट करून घेऊया. गरम गरमच आपण या ताटामध्ये घेतोय. तुम्ही पाहताय सारण खूप छान बनलेलं आहे, घरभर सुगंध सुटलेला आहे आणि एकदम पांढरं शुभ्र आपलं सारण तयार झालेलं आहे. तर हे जे सारण आहे ते गरमच आपल्याला ताटामध्ये थापून घ्यायचंय कारण नंतर जसं जसं थंड होतं तसं तसं जे सारण आहे ते असं घट्ट घट्ट व्हायला लागतं. चमच्याच्या साह्याने इथे थापून घेतलंय मी, तुम्ही पाहताय. त्यानंतर काही ड्रायफ्रुट्स मी घेतलेत जसं की पिस्ता आणि बदाम घेतलेले आहेत, ते मी इथं ऍड करते. परत आपल्याला थापून घ्यायचंय जेणेकरून ते व्यवस्थित वडीमध्ये प्रेस होतील. वडी व्यवस्थित थापून झाल्यानंतर आपण हे ताट थंड होण्यासाठी बाजूला ठेवून देणार आहोत. साधारण 1-3 ते 4 तासांमध्ये वडी चांगली सेट होते. वडी थंड झालेली आहे, तुम्ही पाहताय पांढरी शुभ्र मस्त वडी आपली तयार झालेली आहे. त्याचे आपण काप करून घेतोय. तर जे पिझ्झा कटर आहे माझ्याकडे किंवा तुम्ही सुरीच्या साह्यानेही काप करून घेऊ शकता.
साधारणतः नारळाच्या वड्या या चौकोनीच असतात, तर मी चौकोनी असे त्याचे काप करून घेतलीये. खूप छान टेस्टी अशी वडी बनलेली आहे. या श्रावणामध्ये नारळाच्या वड्या नक्की करून पहा आणि प्लीज काही प्रतिक्रिया असेल तरी तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. फर्स्ट टाइम चॅनल पाहत असाल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा. तर आपली रेसिपी तयार झालेली आहे. मी तुम्हाला वड्या काढून दाखवतीये. खूप इझी पद्धतीने ही रेसिपी मी तुम्हाला दाखवली आहे. तर तुम्ही पाहताय वड्या एकदम व्यवस्थित बनलेल्या आहेत. या वड्या टिकायलाही जास्त दिवस टिकतात, पण टेस्टी इतक्या होतात ना की या वड्या राहतच नाहीत. तर नक्की रेसिपी तुम्ही करून बघा, खूप टेस्टी रेसिपी आहे, तुम्हाला नक्की आवडेल. धन्यवाद. तुम्ही पाहताय एक एक वडी तुम्ही पाहताय एकदम इझी निघतीये. एकदम परफेक्ट अशी आपली वडी बनलेली आहे. नक्की ट्राय करा ही रेसिपी. परत भेटूया एका छानशा रेसिपी सोबत. वेळात वेळ काढून तुम्ही हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद.